आता आपण आजच्या आपल्या पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानाकडे येऊया. द्विज पुरस्काराचं ते स्मृतिचिन्ह तुम्हाला तिकडे दिसत आहे, हे आमचा सचिन गावकर ह्यानंच तयार केलेलं आहे. तुम्ही जर नीट पद्धतीने त्याच्याकडे पाहाल तर खाली एक असं मानवाकृती आहे की जी अशी कोमेजून गेलेली आहे आणि त्याच्यातून एक मानवाकृती वरती आलेली आहे. द्विही जायते इति, ज्याचा दोन वेळा जन्म होतो असे आपले हे शुभार्थी आणि शुभंकर. तर ही हे स्मृतिचिन्ह मिळेल या सर्वांना, एक सन्मानपत्र आहे ते मिळेल आणि 10,000 प्रत्येकी जो धनादेश आहे तो ह्याच्यापैकी प्रत्येकाला मिळेल. आजची आपली जी पहिली शुभार्थी विजेती आलेली आहे ती आसाममधल्या तेजपूर शहरातून आलेली आहे. तिचं नाव आहे सुनीता कांडुलाना. सुनीता ह्या आकर आप खडी खडी हो जाइए. ही 22 वर्षाची तरुणी, आसामच्या आदिवासी भागात राहणारी, मानसिक आजार कधीही न ऐकलेले पाहिलेले अशा भागातून आलेली सुनीता स्वतःच्या आजाराशी गेली 7 वर्ष सामना करत अशा रुग्णांना मदत करण्यासाठी आज झटत आहे. आज एका मानसिक आरोग्य संस्थेमध्ये काम करते. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुराची ही मुलगी आहे. ही आसामच्या राष्ट्रीय त्या राज्याच्या संघामध्ये राष्ट्रीय पातळीवरची फुटबॉलपटू आहे आणि आज ती आरोग्य दूत म्हणून काम करते. अत्यंत तळमळीने रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना औषधासाठी तयार करून केंद्रापर्यंत आणण्याचं काम करते आहे. आणि ती ही आसामची कन्या. आज तिला जरी आपण प्राईज दिलं असलं, म्हणजे आज ती द्विज पुरस्कार विजेती जरी असली, तरी तिच्या बरोबर तिची माजोनी नावाची एक मैत्रीण आलेली आहे. ही माजोनी जी आहे ही सुद्धा शुभार्थी आहे आणि ही सुद्धा आज आसाममध्ये आरोग्य दूत म्हणून काम करते. तर या दोघींना आपल्यापर्यंत पोचवलंय तो आमचा मित्र, माझा विद्यार्थी डॉक्टर निलेश मोहिते. हा आता तेजपूरमध्ये काम करतो कम्युनिटी सायकॅट्रीचं. तर तो आपला IPHचा सुहृद निलेश, तोही आज इथं तेजपूरहून या दोघींना खास घेऊन आलेला आहे. तर आपण आता सुनीतावरची एक छोटीशी चित्रफित पाहूया आणि मग मी डॉक्टर राजेंद्र बर्वेंना सांगणार आहे की तिला पुरस्कार द्यावा. सुनीता कंडुलना आसामच्या एका दुर्गम खेड्यात राहणारी गरीब आदिवासी मुलगी. तिचे आई वडील चहाच्या मळ्यामध्ये काम करतात. चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या आदिवासींची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. 16 वर्षांची असताना सुनीताला स्किझोफ्रेनिया हा आजार झाला. तिला रात्री झोप न येणे, त्रास होणे, भीती वाटणे अशी लक्षणे सुरू झाली. खूप दिवस ती घरातून बाहेर निघाली नाही. प्रथम मांत्रिकाकडून उपचार केला पण फार काही उपयोग झाला नाही. नंतर तिने तेजपूर मेंटल हॉस्पिटलमधून उपचार घेतला. हळूहळू ती आजारातून सावरू लागली. त्याचवेळी तिला परिवर्तन ट्रस्ट सातारा यांनी सुरू केलेल्या इन्सेन्स रिहॅबिलिटेशन प्रोग्रामची मदत झाली. घरच्यांच्या आणि NGO स्टाफच्या मदतीने सुनीता घरातून बाहेर पडायला शिकली. ती फुटबॉल देखील खेळू लागली. आता तर ती आसामच्या टीमकडून नॅशनल लेव्हलवर खेळते. सुनीता आता मानसिक आरोग्य दूत म्हणून देखील काम करते. आरोग्य दूत म्हणून काम करत असताना तिने अनेक पेशंट आणि त्यांच्या कुटुंबांना या आजारातून बाहेर यायला मदत केली आहे. मी डॉक्टर राजेंद्र बर्वे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान करावा. जोरदार टाळ्या. हे सन्मान पत्र आजचे आपले दुसरे शुभार्थी विजेते आहेत गणेश सावंत. गणेश हा डोंबिवलीहून आलाय. 33 वर्षाचा शुभार्थी आहे. आजाराचा स्वीकार आणि उपचारातील सातत्य किती महत्वाचं आहे याचं गणेश
अतिशय उत्तम उदाहरण. गणेशचे आई वडील त्याच्या लहानपणीच गेले. मामा आणि आत्या यांच्या आधाराने तो मोठा झाला. बीकॉम पर्यंतचं शिक्षण त्याने पूर्ण केलं. आयुष्याबद्दल फारशा आशा आकांक्षाही नव्हत्या आणि त्यात या आजाराला सुरुवात झाली. गेली 12 वर्ष तो उपचार घेत आहे. मॅनेजमेंट क्षेत्रातला डिप्लोमाही त्याने या वाटचालीत पूर्ण केला. आज त्याला त्याचा आजार समजून घेऊन त्याचा स्वीकार करणारी नेहासारखी पत्नी आहे आणि 8 महिन्याचं बाळही आहे. त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्याला औषधासाठी तयार करून डॉक्टरांकडे घेऊन जाणाऱ्या आत्या, तिचे यजमान, मामा असल्यामुळेच मी आज इथपर्यंत आलो असं तो सांगतो. त्याच्याच शब्दात सांगायचं तर त्यावेळी माझ्याकडे माझं असं काहीच नव्हतं. आई वडीलही नव्हते. आजारामुळे नोकरीचा ठिकाणा नव्हता. आज माझ्याजवळ नोकरी आहे, पत्नी आहे, बाळ आहे, असं काही होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. डॉक्टर अद्वैत पाध्ये हे गणेशचे मनोविकार तज्ज्ञ आहेत आणि त्याला पुरस्कार प्रदान करणार आहे डॉक्टर शुभांगी पारकर. तेव्हा डॉक्टर शुभांगी पारकरांनी इथं यावं आणि गणेशला हे सन्मानचिन्ह, आपलं मानपत्र आणि 10,000 रुपयाचा धनादेश द्यावा. वा, यानंतरचे आपले विजेते आहेत नगर जिल्ह्यामधल्या मेंढा गावचे मधुकर गीते. आपण मधुकरजींच्या वरची एक छोटीशी चित्रफीत आहे ती पहिल्यांदा पाहूया. आमचा परिसर पूर्ण दुष्काळी गाव आहे म्हणून मी कामाच्या निमित्तानं मुंबईला नोकरीसाठी गेलो. पण तिथे मला हळूहळू माझ्या आयुष्यामध्ये दारू यायला सुरुवात झाली. घरामध्ये कलह व्हायला सुरुवात झाली आणि माझी मुलगी ती आईला बोलली की हाचा असला बाप मेला पाहिजे, असला बाप मला नको मम्मी. एकदा दोनदा आईनं आणि मुलीनं अंगावरती रॉकेल ओतून घेण्याचाही प्रयत्न केला. मी अनिच्छा कार्यकर्ता असल्या कारणानं मी दाभोलकरांच्या बरोबरही काम करायचो. त्याच वेळेला दाभोलकर असे बोललो की बाबा रे, व्यसनमुक्ती आपला कार्यक्रम नाही आहे, पण आपला जर कार्यकर्ता जर दिवसा शाळा कॉलेजला कार्यक्रम केले आणि संध्याकाळी जर तो एखाद्या आड्डेव दिसला तर त्या मुलांची बघण्याचा दृष्टिकोन आपल्या संस्थेकडं, आपल्या चळवळीकडे वेगळा होऊन जाईल. आणि तेव्हापासून मी पूर्ण व्यसनमुक्त राहिलो. मी असा विचार केला की नाही, आपण जे काही व्यसनमुक्ती केंद्र चालू करायचं ते फक्त गावातल्या आणि ग्रामीण माणसासाठीच चालू करायचं. माझ्या शेतीतलं गाई, जनावरं आणि बायकोचं सोनं, मंगळसूत्र विकून, सुनबाईचं मंगळसूत्र विकून हा प्रोग्राम आम्ही हे केंद्र चालू केलं. त्यावेळेला नाशिकची फी 10 ते 12 हजार रुपयाची फी होती. हा संपूर्ण ग्रामीण भाग, ह्या ग्रामीण भागामध्ये एवढी फी कशी भरायची आणि मी तो जसा एखाद्या वाहत्या गंगेमध्ये उडी घ्यावं तशी मी त्या वाहत्या गंगेत उडी घेतली असं डिक्लेअर केलं डॉक्टरला न विचारता की ह्या सेंटरची फी फक्त 6,500 रुपये राहील. कारण समाजामध्ये आजही एक ग्रामीण भागामध्ये असा काही समाज आहे की त्यांना हे 6,500 रुपयेसुद्धा आज पे करता येत नाही आहे. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला स्वावलंबन ह्या विषयाची अत्यंत गरज आहे आणि आम्ही त्या दिशेनं पाऊल टाकलं, त्या दिशेनं आम्ही काम करतोय. आम्ही आमचं काम थांबवलं नाही. तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की आपण मधुकरजींची निवड का केली, की स्वतःची व्यसनमुक्ती साध्य केल्यानंतर गेली अनेक वर्ष सातत्याने हे ग्रामीण भागामध्ये काम करतायत आणि ते जे रुग्ण आहेत त्यांचं व्यावसायिक प्रशिक्षण करून त्यांचं पुनर्वसन करण्याचंही काम मोठ्या धीराने ते तिथे करतायत. तेव्हा त्यांचं अभिनंदन. मनोज भाटवडेकरांना मी विनंती करतो की त्यांनी मधुकर गीतेंचा सन्मान करावा. द्विज पुरस्काराचं सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि धनादेश देऊ. Sa 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 s
या आता आपण शुभंकरांच्या सन्मानाकडे येणार आहोत. शुभार्थी आणि शुभंकर हे शब्द कसे निर्माण झाले, तर ज्या वेळेला देवराई हा चित्रपट स्किझोफ्रेनियावरती होत होता तर त्या दरम्यान हे शब्द निर्माण झाले की आपण पेशंट का म्हणायचं, आपण रुग्ण असं न म्हणता आपण शुभार्थी म्हणूया. तसा विद्यार्थी असतो तसा शुभार्थी, आणि त्याला मदत करणारे जे आप्तजन आहेत ते शुभंकर, कारण ते शुभ करण्याचा प्रयत्न करत असतात. गमतीची गोष्ट म्हणजे आज इतक्या वर्षांमध्ये असं झालंय की संपूर्ण भारतातल्या अगदी आसामपासून ते चेन्नईपर्यंतच्या सगळ्या सपोर्ट ग्रुप्समध्ये आता शुभार्थी आणि शुभंकर हे शब्द वापरले जात आहेत. सिंगापूरच्या सपोर्ट ग्रुपमध्ये वापरले जात आहेत, आणि गायत्री रामप्रसादमुळे अमेरिकेतल्या 11 स्टेट्समधल्या सपोर्ट ग्रुप्समध्येही शुभार्थी असं वापरलं जात आहे. तेव्हा कारण ह्या प्रत्येक शब्दाच्या भोवती एक कलंक असतो, स्टिग्मा असतो, रुग्ण, पेशंट, स्किझोफ्रेनिक. तर असा स्टिग्मा नसलेला शब्द जेव्हा येतो तेव्हा त्याला भाषेचं बंधन राहत नाही, तो संपूर्ण जगामध्ये स्वीकारला जातो. त्याचं हे उदाहरण आहे. हे जे शुभंकर आज आपल्याकडे आलेले आहेत त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मगाशी आपण बघितलं की हा जो आपण कार्यक्रम करतो ह्याला एक कायमस्वरूपी निधी आपल्याला दिलाय, तो ही पद्मा फाटक या शुभार्थीच्या कुटुंबाने, म्हणजे शुभंकरांनीच हा निधी आपल्याला दिलेला आहे. आपला मनतरंग म्हणून मेंटल हेल्थ फिल्म फेस्टिवल आपण घेतो, एक वर्षी मनतरंग, एका वर्षी द्विज पुरस्कार. तर या कार्यक्रमाला सुद्धा, मनतरंगाला सुद्धा पाठारे या नावाची शुभंकर फॅमिली आहे, त्यांनी आपल्याला कायमस्वरूपी निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. तेव्हा शुभंकर हे किती मदत करू शकतात याचं एक फार मोठं आणि छान असं उदाहरण आहे. आपण आता या वर्षीच्या आपल्या शुभंकरांकडे येऊया. पहिल्यांदा मी मीनाक्षी आळवणी महाबळ हिला बोलवतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ती आली आहे, सावंतवाडीच्या जवळ राहते. मीनाक्षी, ये इकडं. ही तरुणी तिच्या लहान भावाची, जो गेली 12 वर्ष शुभार्थी आहे, त्या मंदारची शुभंकर आहे. ही जरी लग्नानंतर पुण्यात राहत असली तरी भावाच्या आजाराची सुरुवात लग्नापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका लहानशा खेड्यामध्ये असताना तिने डोळसपणे पाहिली. घरात औषधोपचाराविषयी अनुकूल मत नसतानाही मानसिक आजारांविषयी वाचन करून माहिती मिळवून भावाशी सतत संवाद साधून त्याला औषधोपचारासाठी तयार करून त्या बाबतीत पुढाकार या बहिणीनंच घेतला. तिच्या फॉर्ममधली उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तिची कळकळ. मानसिक आजाराविरुद्धची लढाई ही केवळ त्या कुटुंबाचीच नव्हे तर सगळ्या समाजाचीच लढाई आहे, आणि प्रत्येक पावलावर त्यासाठी मदतीचा हात पुढे करणारी माणसंही भेटतात हा तिचा आशावाद आहे. आपलं घर आणि संसार सांभाळून भावासाठी तिनं जी मदत केली ती तिच्या फॉर्मवरती आपल्या ज्युरीजना पानापानावरती जाणवली. तिच्या प्रवासात तिने तिच्या नवऱ्याची, तिच्या बहिणीची, तिच्या मेहुण्यांची झालेली जी मदत आहे त्याचा अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख केलेला आहे. मंदारचे मनोविकार तज्ज्ञ पुण्याचे डॉक्टर उल्हास लुकतुके आणि डॉक्टर वाटवे हे आहेत. मीनाक्षीचा सन्मान डॉक्टर हिनल शहा करणार आहेत, त्यांना मी बोलवतो. याच्या नंतर जी आपली शुभंकर आहे, नागपूरहून आली आहे, 21 वर्षाची सिद्धी त्रिवेदी. सिद्धीची कहाणी आपण ऐकाल तर आपल्या अंगावरती काटा येईल अशा तऱ्हेची आहे सिद्धी. तिची आई शुभार्थी आहे. सिद्धीला आठवायला लागलं त्या वयापासून तिने आईचा आजार पाहिला, व्यसनग्रस्त वडील आणि त्यांचा मृत्यू पाहिला. आजारामुळे आईच्या हातची मारहाण आणि त्यापासून लहान भावाला वाचवणं या सर्वाला तिनं तोंड दिलं. नातेवाईकांची मदत होण्यापेक्षा त्यांच्याकडून झालेला त्रासच तिने अनुभवला. आजोबा आईला डॉक्टरांकडे घेऊन गेल्याने उपचारांची मदत झाली,
पण आईच्या नकळत अन्नातून आईला औषध देण्याची जबाबदारी महिनोन महिने सिद्धीने पार पाडली. त्यानंतर तिच्या आईच्या तब्येतीमध्ये जशी सुधारणा होत गेली तसं तिने आपलं शिक्षण, आपली नोकरी आणि याच्या बरोबर आईचं आणि 4 वर्षाने लहान असणारा तिचा भाऊ आणि त्याचं शिक्षण, एवढ्या जबाबदाऱ्या ती कळत्या न कळत्या वयापासून आज पेलत आहे. तिच्याच शब्दात सांगायचं तर तिच्या दुःखाची मालिका ही स्ट्रेंजर दॅन फिक्शन आहे. तिने लिहिलंय की तिला आयुष्याने लहान वयातच खूप शिकवलं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेमाचं महत्व काय ते तिला कळलं. तिचा फॉर्म आपल्याकडे पाठवला डॉक्टर सुधीर भावे, हे जे आपले नागपूरचे मनोविकार तज्ज्ञ आहेत त्यांनी, आणि ते भरभरून त्यांनी सिद्धीच्या प्रवासाबद्दल लिहिलंय. त्यातलं एकच वाक्य सांगतो की शी इज अन एक्झेम्प्लररी केअर गिव्हर अँड एक्स्ट्रीमली एम्पॅथिक टू हर मदर अँड टू मेंटेन दॅट एम्पथी फॉर इयर्स टुगेदर वॉज रिअली चॅलेंज. सिद्धीचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर आशिष देशपांडे यांना बोलवतो. या सगळ्या ज्या कहाण्या असतात त्या आपल्याकडे फॉर्म्स सगळ्या महाराष्ट्रातून येतात, महाराष्ट्राच्या बाहेरून येतात, तर हे प्रत्येक कहाणी वाचताना सतत आम्हाला जाणीव होत असते की सामान्यांच्या मध्ये किती असामान्यत्व लपलेलं आहे. हे सगळे आपण जर ह्या सगळ्यांना बाहेर भेटलो, आमच्या सिद्धीसारखी गोड मुलगी तुम्ही बघितलीत, तर ती कॉलेजमध्ये जाणारी एक मुलगी आहे, पण ती काय पेलते आहे, कशाचा सामना देते आहे हे आपल्याला माहीतच नसतं. गेल्या 2 आवर्तनांपासून आपण द्विज पुरस्कारामध्ये एक नवीन भर घातली की जे मानसिक आरोग्य व्यावसायिक नाहीत, सायकॅट्रिस्ट नाहीत, सायकोलॉजिस्ट नाहीत, आणि तरीसुद्धा मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करतायत, तर असे आपण सेवाव्रती शुभंकर या नावाचा एक पुरस्कार सुरू केला, जो आपण गेल्या आवर्तनामध्ये 40 गावच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गटाला दिला. 40 गावमध्ये गेली 3.5 वर्ष एका दर्ग्याच्या आवाराच्या बाहेर दर आठवड्याला मानसिक आरोग्याची ओपीडी ते लोक चालवतात. फार डॉक्टर प्रदीप जोशी हे आपले जळगावमधले मनोविकार तज्ज्ञ आहेत, ते त्यांचे मार्गदर्शक आहेत, आणि 3.5 वर्ष ही आठवड्याची ओपीडी चालवून तिथून जवळजवळ 400 रुग्णांचा उपचार दर्ग्यामध्ये आलेल्या करणं, यासाठी आपण त्यांच्या गटाला हा सेवाव्रती शुभंकर पुरस्कार जो पहिल्यांदा आपण दिला तो त्यांना दिला. यावर्षी आपण 2 सेवाव्रती शुभंकरांचा सत्कार करणार आहोत, डॉक्टर राजेंद्र आणि डॉक्टर सुचेता धामणे. या स्वतःच्या घरात कुणीही मनोरुग्ण नसताना एक नाही, दोन नाही, तर अनेक असे शुभार्थी ज्यांना समाजाने कुचेष्टेने गावकुसाच्या बाहेर टाकलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिंगवे या लहान गावातून आलेलं धामणे दाम्पत्य बेवारशी महिला मनोरुग्णांचा तारणहार असं त्यांना म्हटलं पाहिजे. रस्त्यावर बसून विष्ठा खाणाऱ्या मनोरुग्ण बाईला बघून यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. सुरुवातीला 2 वर्ष आपल्या घरातलं शिजवलेलं अन्न हे जोडपं अशा रस्त्यावरील रुग्णांना खाऊ घालत असे, पण नंतर त्यांनी त्यांना घरात आणून त्यांची देखभाल करणं सुरू केलं. 1998 साली त्यांच्या शिक्षक वडिलांनी स्वतःची 6,000 चौरस फूट जागा देऊ केली आणि तिथे माऊली प्रतिष्ठान या नावानं ही संस्था उभी राहिली. आज इथे 100 महिला मनोरुग्ण आणि 16 मुलं राहत आहेत. धामणेंच्या घरी ज्यावेळी या महिला आल्या तेव्हा त्यांची परिस्थिती उपासमारीनं, लैंगिक आणि शारीरिक शोषणामुळे अतिशय बिकट झाली होती. काही जणांना HIV ची बाधा होती, पण आज इथं त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते, औषधोपचार केला जातो आणि त्यांना घरीही पोचवलं जातं.
2016 या दाम्पत्याला जागतिक रोटरी संस्थेनं $1,00,000 पारितोषिक दिलं. तो सर्व पैसा यांनी एका मोठ्या रुग्णालयासाठी वापरला. आपण ह्यांना पारितोषिक देण्याआधी एक छोटीशी चित्रफीत त्यांच्या रुग्णांबरोबरची आपण तयार केलेली आहे ती पाहूया आणि मग पारितोषिक देऊया. आता माऊलीचं काम आपण बेवारस महिलांसाठी करतो हे सर्वांना माहिती आहे, तरी पण बऱ्याच वेळा फॅमिलीतले पेशंट आपल्याकडे घेऊन येतात की नाही तुम्ही तिला इथे घ्या, म्हणजे स्वतः वडील असतात. आम्ही त्यांना खूप वेळा काउन्सिलिंग करून त्यांना समजून सांगतो, पर आर्थिक परिस्थिती चांगली असते परंतु ती मानसिकता लोकांमध्ये नाही आहे, त्याचं खूप वाईट वाटतं. जर बाकीचे आजार झाले शारीरिक आजार तर आपण त्या पेशंटला असं रस्त्यावर सोडत नाहीत, पण मानसिक आजार झाला आणि ती जर स्त्री असेल मग फक्त नवरात्रामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे 10 दिवस आपण स्त्रीची पूजा करायची का? बाकीचे 355 दिवस आपण काय करायचं? तिला टू बी टेकनच घ्यायचं, तिच्यावर अत्याचारच करायचे असं आहे का? जर पुरुष जर मनोरुग्ण झाला लग्नानंतर तर ती स्त्री पती परमेश्वर म्हणून त्याचा सांभाळ करते, ती घर सोडून जात नाही किंवा त्याला घराबाहेर काढत नाही, ही भारतीय संस्कृती आहे. परंतु जर ज्या लक्ष्मीची तुम्ही पूजा करता, ज्या देव दुर्गा मातेची तुम्ही पूजा करता, तिच्यावर जर अशी वेळ आली तर तुम्ही तिला का घरात न हाकलता? आज इथल्या पूर्ण भारतभरच्या स्त्रिया माऊलीमध्ये आहेत, आज आमची तिची ओळखही नाही तरी पण आज ते इतक्या छान झाल्यात. याचा अर्थ काय की त्यांना फक्त प्रेमाची गरज असती, त्यांना सिक्युरिटीची गरज असती, घराची गरज असती, घर लागतं त्यांना, एक शाश्वत त्यांच्या फार अपेक्षा नसतात स्त्रियांच्या. घर असलं प्रेम मिळालं की त्या लगेच उभ्या राहतात की लगेच त्या फुलतात. त्याच्यामुळे समाजाने त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघावं, एक आजार म्हणून बघावं, त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी, काही पथ्य असतील ते पाळावं आणि त्यांना परत कुटुंबामध्ये पुनर्वसन त्यांचं कुटुंबातच करावं की जेणेकरून अशा संस्था वाढू नयेत, अशी कामं वाढू नयेत. राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. डॉक्टर अद्वैत पाध्ये यांना मी विनंती करतो की त्यांनी राजेंद्र आणि सुचेता धामणे या दाम्पत्याचा सत्कार करावा.